नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याच्या 60,000 पेट्या दाखल झाल्यात. आंब्याची आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत आंब्याचे दर आणि कसे आहेत हे आंबे. ते यावर्षी गुढीपाडव्याला जवळजवळ 60,000 पेट्यांची आवक झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 48,000 पेट्या ह्या महाराष्ट्रातल्या होत्या. मग ते देवगड असेल, रत्नागिरी असेल, राजापूर असेल, वेंगुर्ला असेल, मालवण असेल, अलिबाग होतं, मुरुड जंजिरा होतं, नंतर तुमचं अशा महाराष्ट्रातल्या इतर सर्व भागातनं जवळजवळ 48,000 पेट्या आल्या होत्या. त्याचबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ ह्या भागातनं सुद्धा 12,000 क्रेट. मग त्याच्यामध्ये तिकडचे हापूस आंबे होते, बदामी होती, लालबाग होतं आणि तोतापुरी अशी विक्रमी आवक पाडव्याला ह्या वर्षी झालेली आहे. आणि बाजारभावाचा जर आपण विचार केला तर यंदा काल जे बाजारभाव झाले ते 1500 रुपयापासून तर 4,500 रुपयाला पेटी ही महाराष्ट्र राज्यातली विकली गेलेली आहे. गेल्या वर्षीची जर तुलना केली तर यंदा 1500 ते 2,000 रुपयांना रेट सध्या कमी आहेत. कारण गेल्या वर्षी ह्याच वेळेला पाडव्याला 14 ते 15,000 पेट्यांची फक्त आवक होती. ह्या वेळेला ती 48,000 ते 50,000 पेट्यांची आवक झाल्यामुळं यंदा बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत. त्याचबरोबर हे जे साऊथमधली जी बदामी आहे ती सुद्धा 80 रुपयापासून ते 120 रुपये किलोने विकली गेली. साऊथचा हापूस आंबा जो आहे तो 80 रुपयापासून 130 रुपये किलो ह्या भावानं विकला गेलेला आहे. तोतापुरी आहे ती 40 ते 50 रुपये किलो भावानं विकली गेलेली आहे. आणि लालबाग जे आहे ते 60 रुपयापासून तर 80 रुपये किलो ह्या भावानं विकला गेलेला आहे. आणि यंदा जर हापूसचा हंगामाचा जर आपण विचार केला तर यंदा एप्रिल महिन्यामध्ये हापूसचा आंबा हा कमी राहणार आहे. त्याचं कारण असं आहे का डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आंब्याची झाडं ही फुटलीच नसल्यामुळं, कारण ती झाडं फुटण्याच्या तयारीला नसल्यामुळं यंदा एप्रिल महिन्यामध्ये आंबा हा फार शॉर्ट राहणार आहे. नंतर मग आंबा जो आहे तो मे महिन्यामध्ये येईल. परंतु दरवर्षी जसं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुबलक प्रमाणात आवक राहते तशी यंदाची परिस्थिती राहणार नाही. यंदा तसं बघितलं तर कोकणामध्ये अवकाळी पावसाचा तेवढा दुष्परिणाम झाला नाही. त्याचं कारण असं आहे की यंदा तेवढा जोरात जसं गेल्या वर्षी फार मोठ्या अवकाळी पावसाचा परिणाम कोकणातल्या हापूस आंब्यावर झाला होता तशी यंदाची परिस्थिती नाही आहे. पाऊस हा नाशिक वगैरे इतर भागामध्ये पडला, त्याच्यामुळं द्राक्ष असतील, स्ट्रॉबेरी असेल, केळी असेल, इतर जी पिकं आहेत, भाजी असेल, त्याच्यावरती फार मोठं नुकसान झालं. परंतु त्या प्रमाणामध्ये हापूस आंब्यावरती तेवढं नुकसान झालेलं नाही. 48,000 पेट्या ह्या महाराष्ट्रातून तर 12,000 पेट्या ह्या इतर राज्यातून एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्यात. नुपूर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.